अभिनेत्री हिना खाननं तिला स्तनांचा कर्करोग झाल्याचं सांगितलंय. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवरनं तिनं याविषयी माहिती दिली. हिना खाननं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना म्हटलंय, गेल्या काही दिवसांपासून अफवा उठत आहेत, त्यामुळे हिना होलिक्स आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझी काळजी करणाऱ्यांसोबत एक महत्वाची माहिती शेअर करायची आहे. मला तिसऱ्या स्तराचा स्तनांचा कर्करोग झालाय. हिनाने पुढे लिहिलंय की स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं असतानाही मी उत्तम आहे, मी कणखर आहे आणि यातून बाहेर पडेन असा विश्वासही आहे. माझ्यावर उपचार सुरू झालेत, यातून बाहेर पडण्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व मी करेन. या पोस्टवर हिनाचे चाहते आणि इतर अनेकांनी तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. पण ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं कशी ओळखायची? स्तनामध्ये गाठ किंवा लंप असणं हे ब्रेस्ट कॅन्सरच्या सामान्य लक्षणांपैकी एक आहे. जर ब्रेस्टमध्ये अशा प्रकारची गाठ जाणवली तर लगेच मेडिकल तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. स्तनात कुठल्याही प्रकारची सूज आढळून आली तर त्याविषयी बेजबाबदारपणा बाळगता कामा नये. ही सूज स्तनाच्या एका बाजूला किंवा पूर्ण स्तनाला असेल तर वेळीच काळजी घ्यायला हवी. स्तनाच्या त्वचेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जाणवला म्हणजे त्या ठिकाणी जळजळ होणं, लाल होणं किंवा त्वचा कडक होणं, त्वचेत बदल जाणवणं, त्वचा ओलसर वाटणं असे फरक जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाच्या कर्करोगाची 12 लक्षणं आहेत. त्वचा राठ होणं, खडी सदृश्य खाच, स्तनाग्राभोवतीची त्वचा तडकणं, स्तनाग्रातून स्राव होणं, खाज येणं किंवा वेदना होणं, आक्रसलेली स्तनाग्र, नसा फुगणं, उंचवटा येणं, अल्सर, संत्र्याच्या सालीसारखी त्वचा, आकारातील फरक, कडक गाठ, असं काही वेगळं जाणवल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याविषयी BBC मराठीनं यापूर्वीही व्हिडिओ केला होता, तुम्ही तो इथे पाहू शकता.